माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे. त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, जे आर डी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे. मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागले. करण्या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचे अधिकार आता सगळ्यांकडे नाही. एका सद्गृहस्थांचा मला मेसेज आला की हा देश सोडून जा. तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढे महाराजांची भूमिका मी नाही करणार. चिन्मय मांडलेकर हा आजच्या घडीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक आहे. त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिका आपल्या सगळ्यांना प्रचंड आवडतात. त्यातही त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चिन्मयला आणि त्याच्या पत्नीला ट्रोलिंगचा मनस्ताप सहन करावा लागतोय. आणि त्यानंतर आता एक पोस्ट शेअर करत मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कधीही साकारणार नाही असे चिन्मयने म्हटले आहे. महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं, पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षाच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोर जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढे महाराजांची भूमिका मी नाही करणार. या सगळ्यामागचं कारण म्हणजे चिन्मयच्या मुलाचं नाव. चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर असून यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर चिकलफेक देखील केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून चिन्मयने आता त्याच्या हृदयाच्या जवळ असणारी ही भूमिका सोडली आहे. या सगळ्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत संतापाची लाट उसळली आहे. केवळ ट्रोलिंगमुळे चिन्मयने त्याच्या आयुष्यातील इतकी महत्वाची भूमिका सोडू नये असे मराठी इंडस्ट्रीतील अनेकांचे म्हणणे आहे. चिन्मयला पाठिंबा दर्शवत अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पुष्कर श्रोती, मुग्धा, गोडबोले रानडे यांनी देखील आपले ह्या सगळ्यावरचे मत व्यक्त केले आहे. खरंच काहीतरी करण्याची गरज आहे आणि कोणीतरी मोठ्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. मला असं वाटतं काय झालंय, रोजचा 2 GB डेटा फुकट मिळतोय. मला माझी खरी आयडेंटिटी दाखवण्याची गरजच नाही, कारण हे जे ट्रोलर्स आहेत ती खोटं नाव, खोटं अकाउंट, खोटे फोटो घेऊन बोलत आहेत. म्हणजे हे भित्रे आहेत, हे भ्याड आहेत, यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. त्याने या आधीसुद्धा जहांगीर हे नाव का ठेवलं होतं हे त्याने सांगितलं होतं. मग उद्या तुम्हाला पटत नाही म्हणून तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पण जाणार नाही आहात का? नाही जाणार का? नाही. बरं, तुमच्याकडे एवढी हिंमत आहे का की तुम्ही सैफ अली खानला विचाराल तू तैमूर का नाव ठेवलंस मग आम्ही तुझा सिनेमा बघणार नाही असं म्हणू शकता? नाही. तुमच्याकडे हिंमत आहे? नाही. तुमची हिंमत काय ते तुम्ही मराठी कलाकारांना त्रास देणं. खरं तर हिंमत नाही, हा भ्याडपण आहे. तुम्ही क्षितीसाठी, चिन्मयसाठी, त्याच्या मुलासाठी, त्याच्या बायकोसाठी ज्या प्रकारची वक्तव्य करता, इतकी अश्लाघ्य घाणेरडी, तर मला असं वाटतं की हे मूर्ख लोक आहेत. सो त्यांना उत्तर देणं पण चुकीचं आहे. पण त्यांनी ह्यापुढे असं करू नये म्हणून काहीतरी नक्कीच काळजी घेतली गेली पाहिजे. ह्याच्याविषयी कुठेतरी काहीतरी कायदेशीर कारवाई करता येते का असा मी खरंच मला विचारावंसं वाटतं कुणाला तरी. आणि ही ही विकृती आहे ग. म्हणजे मी तुला, मला हे त्यातल्या कित्येक शिव्या मी पहिल्यांदा वाचल्या असतील की हे शब्द आहेत मराठी भाषेतले, अशा पद्धतीने तुम्ही बोलता इतक्या घाणेरड्या भाषेत. चिन्मयलाच नव्हे तर अभिनेत्री क्षिती जोगला देखील या ट्रोलिंगचा काही दिवसांपूर्वी सामना करावा लागला. आता या सगळ्या प्रकरणानंतर या ट्रोलिंग विरोधात कारवाई केली जावी अथवा ट्रोलिंग विरोधात एखादा कायदा यावा असे मराठी कलाकारांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर आणि लाईक करा.